मध्ये सोमवारपासून हळूहळू निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. एकूण 5 टप्प्यामध्ये राज्य अनलॉक होईल. यासंबंधी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सविस्तर माहिती दिली. त्यामुळे एकूण 5 स्तरावर हे निर्बंध हटवले जाणार आहेत आणि पॉझिटिव्हिटीचा रेट कमी असणं आणि म्हणजेच नवीन रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी असणं आणि ऑक्सिजन बेडची व्यवस्था किती आहे किंवा किती ऑक्सिजन बेड रिकामे आहेत यावरती हे सगळं गणित अवलंबून असणार आहे आणि प्रत्येक टप्प्याकरता वेगळे निकष ठरवण्यात आलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याची या 5 गटांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. तिसऱ्या स्टेजमध्ये पॉझिटिव्हिटीचा रेट 5 ते 10% दरम्यान असणं अपेक्षित आहे, तर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात तो त्याहीपेक्षा कमी पॉझिटिव्हिटीचा रेट असलेल्या शहरांमध्येच सवलती लागू असतील. आणि नवाब मलिक यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केली, पाहूया. महाराष्ट्रात अनलॉकिंगची प्रोसेस जी आहे ती सुरू झाली आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक जी आहेत. नवाब सर, कशा प्रकारे ही अनलॉकिंगची जी प्रक्रिया ती सुरू केली गेली आहे? मग काल रात्री मुख्यमंत्री महोदयांनी सोमवारपासून जे अनलॉक करायचं आहे त्याच्या बाबतीत गाईडलाईन जाहीर केली. त्या गाईडलाईनमध्ये 5 गट तयार करण्यात आलेले. पहिला गट असा राहील की जिथे 5 टक्केपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी आहे आणि 25 टक्केपेक्षा कमी बेड ऑक्सिजन ऑक्युपाईड आहे त्यांना वेगळी गाईडलाईन, दुसऱ्यामध्ये वेगळा गाईडलाईन, असे वेगळे वेगळे गाईडलाईन आहे. आणि या गाईडलाईनच्या अधिकार सगळे डिझास्टर मॅनेजमेंटचे जे जिल्ह्याचे प्रमुख असतात त्यांना देण्यात आलेले आहे. म्हणजे जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, महानगरपालिका क्षेत्रामध्ये जिथे 15 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या आहे तिकडे आयुक्तांना हे सगळे अधिकार देण्यात आलेले. त्या अनुरूप ते सगळा आढावा घेऊन त्या त्या जिल्ह्यातल्या त्या त्या महानगरपालिका क्षेत्राचा निर्णय ते स्वतः जाहीर करतील. आम्हाला वाटते आज रात्री किंवा उद्यापर्यंत सगळे जे जिल्हाधिकारी आहे आयुक्त आहे त्याबाबतीत ती घोषणा सगळे करतील. सर, दर आठवड्याला ह्याची तपासणी केली जाईल आणि जे जिल्हे आता सध्या लेवल 1 मध्ये असतील ते कदाचित लेवल 2 मध्ये पण येऊ शकतात, दर आठवड्याला ह्याची तपासणी केली जाईल? निश्चित रूपाने लेवल 1चे जिल्हे लेवल 2, 3, 4, 5 मध्ये पण जाऊ शकत आहे आणि 5 चे 1 मध्ये पण येऊ शकत आहे. जे मानक ठरवण्यात आलेलं आहे, जे अटी व शर्ती देण्यात आलेली, त्या अटी व शर्तीअनुसार जिल्हाधिकारी आयुक्त महोदय ते निर्णय घेत राहतील आणि त्या पद्धतीने सगळे अधिकार या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले. सर, मुंबई आणि पुण्यातली जी परिस्थिती आहे त्याबद्दल काय सांगाल? हे जे 2 मुख्य शहरं आहेत महाराष्ट्रातले ते कुठल्या गटात येतील? मुंबईमध्ये 5 टक्केपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी आहे. मुंबईमध्ये बेड्सची उपलब्धता आहे. पहिल्या गटात जरी येत असतील मग कुठल्या पद्धतीने त्यांना हे सगळी परिस्थिती हाताळायचं आहे कमिशनरने, मग ते हळूहळू करायचं आहे, एकदमच ओपन करायचं आहे, त्या बाबतीत शेवटच्या निर्णयाचा अधिकार या आयुक्तांना आहे आणि त्या पद्धतीने आज नाही उद्या ते गाईडलाईन जारी करतील. कॅमेरा पर्सन गणेश काळेसह आशिष दीक्षित, न्यूज 18, लोकमत. दरम्यान सरकारची मंदिरांबद्दलची भूमिका ही कायम विरोधाचाच राहिली अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तसंच पक्षांचे मेळावे चालतात मग मंदिरं का चालत नाहीत असा प्रश्नही त्यांनी पुन्हा उपस्थित केला. त्यासोबत अनलॉकबद्दल कुठलंही नियोजन नाही असा आरोपही त्यांनी सरकारवर केला. मंदिरांच्या बाबतीत पहिल्यापासूनच या सरकारची भूमिका त्या ठिकाणी विरोधाची राहिलेली आहे. म्हणजे राम मंदिरापासून असलेली वक्तव्य सत्ताधारी पक्षातली आणि आता महाविकास आघाडीमध्ये असल्या कारणानं काँग्रेसची आणि बदललेली शिवसेनेची भूमिका यावरून अजूनही त्या ठिकाणी मंदिरं उघडायला त्यांचं मनोधैर्य का होत नाही हा प्रश्न आहे.
आजही वारकरी त्या ठिकाणी दिंडीसाठी पालखीसाठी त्या ठिकाणी आक्रमक झालेत, बोलत आहेत, तरी पण त्याचंही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रयोजन त्यांच्या अनलॉक संदर्भात नाही. एकंदर मंदिर, हिंदुत्व, धर्म आणि वारकरी या संदर्भात पूर्णपणे अनास्था या सरकारची पुन्हा एकदा दिसून आली. जिल्हे आणि असलेले निकष नियम हे कुठेही त्या ठिकाणी त्यांचं साधर्म्य सापडत नाही. मी माहिती घेतली असता जिल्हाधिकारी किंवा आयुक्त आपल्या स्तरावर यामध्ये त्या ठिकाणी फेरबदल किंवा त्यांच्या परिस्थितीनुसार गरजेनुसार त्या ठिकाणी नियमावली मध्ये बदल वगैरे करतील असं त्या ठिकाणी दिसतंय. आणि मला तर वाटतं दुसऱ्या टप्प्याच्या बाबतीत जी या ठिकाणी मुंबई असेल, मुंबई महानगर पालिकेतील जी क्षेत्र असतील किंवा अमरावती वगैरे या ठिकाणी तर मला वाटतं पूर्णपणे विसंगत अशा प्रकारची नियमावली. भाजप पुन्हा या ठिकाणी या संदर्भात सरकारशी बोलेल, परंतु झोपलेल्याला जागा करता येतं. सरकारची याबाबतीतची भूमिका झोपेचं सोंग घेतल्यासारखी आहे. त्याच्यामुळे आम्ही मोठी आंदोलनं केली, आम्ही त्या ठिकाणी अनेक प्रकारची पत्रं दिलीत, अनेक वारकरी संघटना, मंदिरांचे ट्रस्ट यांनी निवेदनं दिली, पुजाऱ्यांनी निवेदनं दिली, परंतु हे सरकार झोपेचं सोंग घेतलेलं आहे. त्याच्यामुळे कितीही प्रकारे हलवलं तरी ते जागा होताना दिसत नाही.